आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीला मंगळवारपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीला वेग आलाय. विधानसभा अध्यक्षांकडून आता मॅरेथॉन सुनावणी करण्यात येते. त्यासोबतचं वेळापत्रक सुद्धा समोर आलेलं आहे. आज 2 सत्रांमध्ये सुनावणी होणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत सुनावणी असेल. ज्या पद्धतीने साक्ष पुरावे घ्यायला नको तशा पद्धतीने साक्ष पुरावे घेत आहेत असं एकतर लक्षात येते आणि त्यावरच अनेकदा आक्षेप घेण्यात आला की जे प्रश्न विचारणं आवश्यक नाही तशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. पण विलंब लावण्याचं हे टेक्निक असू शकते असेसुद्धा आक्षेप घेण्यात आले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटनेस काही सांगत असताना त्यांनी जे सांगितलेलं आहे तशा पद्धतीने त्याच शब्दांमध्ये ते नोंदवून घेणं हे आवश्यक आहे. परंतु तसं नोंदवून घेण्यात येत नाही आणि महत्त्वाचे शब्द गाळण्यात येतात असं लक्षात आल्यामुळे बरेचदा वादविवाद आज बघायला मिळाले. वेळकाढूपणा त्याच्यातल्या त्यात केला जातो आहे असं आम्हाला वाटल्यामुळे आमच्या वकिलांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. परंतु कितीही जरी त्यांनी वेळ काढला तरी त्यांना 31 तारखेच्या आतमध्ये हे जजमेंट द्यायचंच आहे. त्यामुळे आमच्याकडनं जे सुनील प्रभूंचा जो विटनेस आज आम्ही दिलेला आहे त्याची उलट तपासणी लवकरात लवकर संपली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की अजूनही त्यांच्या बाजूने काही विटनेसेस असतील आणि ते देखील वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारतील आणि मग ऐनवेळी जाऊन कोर्टात सांगतील की आमची सुनावणी संपलेली नाही, आम्हाला अजून वेळ वाढवून द्या, अशी मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातल्या सुनावणीचे अपडेट्स जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सभागृहामध्ये सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आपण पाहतो. प्रभू, तुम्ही या अपात्रता याचिकेवरती या संदर्भातला प्रश्न विचारला. मी याचिका दाखल केली आहे मराठीमध्ये, माझ्या वकिलांना सांगितलंय, त्यांनी इंग्रजीमध्ये ड्राफ्ट करून दिलाय. आपण अपात्रता याचिकेमध्ये कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मराठीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यानंतर सुनील प्रभू म्हणालेत की मी जसं म्हटलेलं आहे ते रेकॉर्डवरती आहे. पिटिशन ड्राफ्ट करताना ते आपल्याला मराठीमध्ये समजावण्यात आलं आहे असं कुठेही म्हटलं नाही. यावरती प्रभू तुमचं काय मत आहे असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावेळेस मला जे समजलं तेव्हाच मी सही केली असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सुनील प्रभू यांनी असं उत्तर दिलं. यानंतर अध्यक्षांनी प्रश्न विचारला, तुम्हाला इंग्रजी वाचता येतं का आणि ते समजतं का असा प्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आला. त्यावर मला इंग्रजी भाषा वाचता येते आणि समजते, मात्र मला माझ्या भाषेत समजतं त्या संदर्भात मी कॉन्फिडंट आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अपात्रता याचिका सही करण्याच्या आधी तुमच्या वकिलाने इंग्रजीत वाचून दाखवली होती का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जेठमलानी यांनी हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर मला वाचून दाखवल्यानंतर मी शब्दशः त्याचा अर्थ मराठीत समजून घेतला असं सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.